अवंतर धाव इथे मात्र आलेले आपण पाहतोय. लॉफ्टर केलाय, कमालीचा स्ट्रोक आहे, रोहित शर्मा यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. क्या बात है, अतिशय चांगले क्रिकेटर देखील आहेत रोहित शर्मा. चबळेस देखील फटका चांगला आहे. एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत, 8 धावा धावपलकावरती आहेत. एक धाव खूप वेगाने पूर्ण झाली, आपण पाहतोय 9 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे, 9 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. एक धाव मिळेल आणि एका धावेने धाव फलंदाज इथे मात्र धावबाद आहे. एका धावेचा प्रयत्न झाला परंतु धावबाद स्वरूपामध्ये विकेट इथे आलेला आपण पाहतोय. मल्लारी घोरपडे आर्केड आणि कृष्णा कॉम्प्लेक्स संघाचे खेळाडू आणि संघाना एक विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी मेडल स्वीकारण्यासाठी यायचे. मेडल वितरित केले जातील आपल्या मुख्य मंचावरती. फटका चांगला आहे समोर दिशेने, आपण पाहतो एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. अकरा धावा धावपलका, 10 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो इथे एक मार्गस्थ आहे, 10 धावा धावपलकावरती. ज्यावेळेस मात्र आपण पाहायला बॅकफुटला गेले, कट केलं, एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचे देखील प्रयत्न आहेत. खूप वेगाने 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालेला आहे. धावपलकावरती धावा 12 आहेत. मोरिया 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोपालनगर असे मॅच सुरू आहे. गोपालनगर ए आणि बी विंग असे मॅच मैदानावरती सुरू आहे. राऊंड डी ला आपण सुरुवात केली आहे, डी राऊंडच्या मॅचेस मैदानावरती सुरू आहेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. फटका चांगला आहे समोर दिशेने, बॉलला खेळत एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 13. फुलरलेनचा हा बॉल आहे, एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14. पुन्हा एकदा एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 15. 15 रन संदेश कुरकड, 15 धावा धावपलकावरती. बॅटिंग साठी स्वर ऋषी होते आणि एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. यावेळेस देखील आपण पाहतो लॉप केलाय बॉलला आणि बॉल जाईल सिमरच्या पलीकडे 4 धावेंकरता. सोर यांच्या बॅट मधून चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 20. लॉस ऑफ द वन विकेट. आणखीन एक बॉल, फटका चांगला आहे. आवश्यकता नव्हती, आपण पाहिलं थोडीशी घाई केली आणि अति घाई संकटात नाही, विकेट आलेला आहे.
21 धावा धावपलकावरती आहेत. बावीस धावा धावपलकावरती आहेत. एक धाव मिळेल एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. फुलटो असा आहे समोर दिशेने आपण पाहतोय. खेळत बॉलला लॉंग ऑन रिजन बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. दोन धावा या बॉल वरती मिळतील टोटल. नो प्लस वन. फुल टॉस बॉल आहे आणि इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. ठोकला षटकार. आणखीन एक बॉल आपण पाहतोय. एक चांगला झेल टिपला विकेट आलेला आहे फलंदाज बाजूतील. अथर्व नवीन बॅटर मैदानावरती आलेत. पहिला बॉल डॉटल आहे अथर्व यांच्यासाठी. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. कट करतायत आपण पाहतोय. एक धाव मिळेल एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 32. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा धावपलकावरती आहेत. तीन धावा धावपलकावरती आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फटका चांगला आहे आपण पाहतोय. डेड बॉल पंचाने कॉल केलाय. नो बॉल आणि त्या बॉलवरती आला षटकार. या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 7. पुन्हा एकदा नो बॉल आहे. दोन धावा या बॉलवरती देखील मिळतील. तीन धावा. नो प्लस दोन. 42 धावा धावपलकावरती आहेत. 42. यावेळेस देखील लॉफ केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न झालाय. दोन धावा इथे पूर्ण होतील आणि दोन धावींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 44-44. नो बॉल कॉल केलाय पंचांनी आणि या बॉलवरती देखील आपण पाहतोय. नो प्लस वन. दोन धावा मिळतील. पंचाळीस धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक बॉल इथे डॉट आपण पाहतोय. 45. नो बॉल. फटका
फटका चांगला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलरला, एक धाव मिळेल एका धावेच्या धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 47-47. मोरिया इलेव्हन संघ 47 धावा धावपलकावरती आहेत. फुल टॉस आणि इथे मात्र आपण पाहतोय सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय. फलंदाज बाद होतील. नवीन बॅटर योगेश मैदानावरती आहेत. फुल टॉस बॉल आहे. एक धाव मिळाली एका धावेने धावपलक पुढे जाईल. 48-48 धावा धावपलकावरती. नो बॉल पुढे एकदा कॉल केलाय पंचांनी. आणखी एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 50 धावा धावपलकावरती. फुल टॉस बॉल आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद होतील. विकेट चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 51 धावा धावपलकावरती असतील. 52 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी या मॅच मध्ये. श्रीहरी पुष्पम आणि मोरिया इलेव्हन या दोन संघांदरम्यान पुढची मॅच असणार आहे. त्यापूर्वी आणखी एक मॅच आहे आपल्याकडे. गोपालनगर सी डी आणि ई विंग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्रीहरी पुष्पम या दोन संघांदरम्यान पुढची मॅच होईल. दोन्ही संघांचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचंय. गोपालनगर सी डी आणि ई विंग आणि श्रीहरी पुष्पम दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे आपण या. राज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आपण पाहतोय बॅटिंगसाठी मनोज सज्ज होतील. मनोज आणि राज राज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ललित आणि मनोज ही ओपनिंग पेअर मैदानावरती आहे. पहिलाच बॉल लॉफ्टर केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आणखीन एक सिक्सर. बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन सिक्सर आलेत आणि धावपलकावरती धावा आहेत 12. बारा धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस झेल टिपला. आपण पाहतोय फलंदाज बाद विकेट. पहिली विकेट आलेली आहे. आपण पाहतोय गोपालनगर संघाची. मोरिया इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोपालनगर. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोपालनगर ए आणि बी विंग.
नवीन फलंदाज बालकृष्ण मैदानावरती आहे. धावून दिले एक फलंदाज, आपण पाहत क्रीस सोडलाय आणि धावा स्वरूपामध्ये विकेट. नवीन बॅटर पार्थ मैदानावरती आहेत. अलंग द कार्पेट बॉल गेला, एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 13-13. एक धाव आलेले आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14-14. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक धावन पाहते, बॉलला लॉफ्ट केले आणि आणखी एक सिक्सर तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा आहेत 20 रन ऑन द स्कोर कार्ड, 20 धावा धावपलकावरती आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एका धावेचा प्रयत्न आहे. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 21 धावा धावपलकावरती. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज धावबाद विकेट. गोपाल नगर सी डी आणि ई विंग आणि श्रीहरी पुष्पम दोन्ही संघांच्या संघांना एक विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. आणखी एक बॉल डॉट आलाय, 21 धावा धावपलकावरती आहेत. तर टॉस केला जाईल वाईड. नो बॉल. यावेळेस देखील हवेत बॉल आहे. ओ व्हाट अ कॅच, जबरदस्त सेल टिपला विकेट. अतिशय चांगला सेल पाहायला मिळाला. नेत्रदीपक हा कॅच होता, कठीण होता परंतु कठीण झेलला सोपं केलं मैदानावरती. आपण पाहिलं 23 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 4 विकेट, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज बाद विकेट. कमालीचा स्ट्रोक आहे, आपण पाहतोय पांडेजी मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्या बॉल वरती ठोकला सिक्सर. इथे संधी होती, आपण पाहतोय प्रयत्न केले फॉल थ्रू मध्ये परंतु एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. तीस धावा धावपलकावरती आहेत.
चांगला फटका आहे, एक धाव मिळेल एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 31-31. डॉट बॉल 31 धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस आणखी एक षटकार आपण पाहतोय, लॉंग ऑफ रिजनला टोकलाय, हा पॉली होता आणि धावपलकावरती आपण पाहतोय 37. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत, 15 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 15 धावा, 37 धावा झालेल्या आहेत आणि 6 बॉल मध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. कैलास बॉलिंग ट्रॅक वरती आहेत 37. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आहे, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावे देखील प्रयत्न आहेत, दोन धावा पूर्ण झाल्यात आणि दोन धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आहेत, 5 बॉल 13 धावा. डॉट बॉल पाहायला मिळेल, 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय, 3 बॉल 13 धावा. दोन बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. आणखीन एक चांगला झेल पाहायला मिळतोय, विकेट तर आली आहे. आणखी एक अप्रतिम कॅच तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. आणखी एक बॉल डॉट आलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय मोरिया 11 संघाने विजय मिळवलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघ देखील करूयात कौतुक. हॅलो, विजय संघाचं खूप खूप कौतुक. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आपण नेहमीच बघत आलो. मॅन ऑफ द मॅच नेहमी आपण शक्यतो ऑलराऊंडर लोकांना देत असतो, ज्यांनी बॅटिंग केली बॉलिंग केली. पण या मॅच साठी स्पेशल आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय सुदर्शनला. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डिंगसाठी अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे या मॅचचं मॅन ऑफ द मॅच असेल सुदर्शन. बिकॉज कॅचेस विन द